कोल्हापूर जिल्ह्यानं बऱ्याच वर्षानंतर अनुभव घेतला की माडिक भ्याले, हा अनुभव मात्र कोल्हापूर जिल्ह्यानं आता घेतलेला आहे. भ्याल्याशिवाय हे रडीचा डाव असलं लहान मुलासारखं करायला नाही पाहिजे होतं. माझ्या वडिलांच्या माडिक साहेबांच्या गाडीचं दार उघडणाऱ्या बंडी पाटलांना मला घाबरायची काही गरज नाही. राजकारणाची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली आहे, कारण रडीचा डाव 1899 सभासदांवरती हरकत घेताना पहिला रडीचा डाव तुम्ही चालू, आम्ही नाही गेले. 28 वर्षात कधी माडिक फॅमिली सत्ता असताना कधी दारोदारी फिरली नव्हती, आज दारोदारी फिरायला लागले. आज घरात सगळी मंडळी फिरायला लागले, 28 वर्षात का फिरले नाहीत, 28 वर्ष सभासदांच्याकडे का गेले नाहीत. 27 वर्ष म्हणजे दारोदारी फिरण्याचा विषय हा आम्हाला तर त्यांच्याकडे जायला आम्हाला उलट त्यांना मान सन्मान दिलाच पाहिजे, कारण त्या कारखान्याचे मालक सभासदच आहे आणि त्यांच्याकडे जायला आम्हाला काही नाही. आम्ही त्यांना 27 वर्ष भेटतोय, भेटलो आणि त्यांच्या दारोदारी गेलो हे त्यांना आज दिसत असेल, पण ह्याच्या आधी गेले 27 वर्ष सत्ता द्यायचं काम या सभासदांनीच दिलेलं आहे. त्यांना आमचा म्हणजे सलामच. आणि विरोधकांनी ज्यांनी आरोप केले त्यांचे सुद्धा घरचे फिरतायत ना, ते कुठल्या बेसवर फिरत, त्याला त्यांनीच म्हणजे मला असं वाटतं की ते विसरले असतील की त्यांची घरची लोक प्रचारासाठी बाहेर पडतात फिरतायत असं. आता त्या दिवशी रात्री काहीतरी गोंधळ चाललाय म्हणून आमचे लोक बघायला गेले. सभासद कारखान्यात जाऊ शकत नाही. माझं म्हणणं आहे कारखान्याच्या चेअरमनना की वर्षभरात जे नेतृत्व करतात CCTV फुटेज काढा, ते किती वेळा कारखान्याच्या आत कारखाना बघायला गेले ते पण फुटेज जाहीर करा, आणि ज्या दिवशी हे रेकॉर्ड बदललं त्या रात्रीचं पण फुटेज जरा काढा. हिंमत असेल तर तिने काढावं त्या रात्रीचं आणि द्यावं पत्रकारांना. गेल्या 27 वर्षामध्ये विरोधकांनी जी जी माहिती मागवले, जे जे कागदपत्र मागवले, जे त्यांना माहिती पाहिजे ती रीत सर आम्ही कुठलंही न डावलता त्यांना सगळे कागदपत्र सगळ्या व्यवसाय माहिती सगळ्या दिलेल्या आहेत. रात्री का आले, कशासाठी आले हे त्यांनाच माहिती. कारखान्यामध्ये CCTV फुटेज आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या संदर्भामध्ये त्यांनीच लोक का पाठवले होते हा त्यांनाच तुम्ही प्रश्न विचारा असं मला वैयक्तिक वाटतं, कारण आज त्यांनी येऊन ते केलं पण संध्याकाळी 5:30-6 दरम्यान ऑफिस सारखं कारखान्याची सगळ्याच ठिकाणी बंद होतं. रात्री ते आलेत, त्यांच्या मनामध्ये काय होते ते त्यांनाच माहिती की कशासाठी ते लोक आले होते बावडे. उद्या या 29 जणांचं खोटी कागदपत्र करून तुम्ही केलं त्याची शिक्षा मी देणार, मी का बसणार नाही त्यात.